नमस्कार मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक जीके आपण याच्या सेशनमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो चला सुरुवात करूया। त्या अगोदर नवीन यूजर असाल तर सबस्क्राइब करू शकता। तर पहिला प्रश्न, कच्ची फळे पिकवण्यासाठी कुठला गॅस यूज केला जातो? तर इथिलीन यूज केला जातो। शक्तीचं एकक काय आहे? तर वॅट हे शक्तीचं एकक आहे। हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा यूज केला जातो। संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही मुंबई इथं आहे झाली होती। अभिनव भारत संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारली होती। उर्दू भाषेचे निर्माता अमीर खुसरो म्हणून ओळखले जातात। शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला। केसरी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळक संस्थापक होते। भोगावती नदीवरील धरण राधानगरी धरण। भोगावती नदीवरती कुठलं महत्वाचं धरण आहे? राधानगरी। मंझर टेकड्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। तिस्ता नदीचा उगम हा पश्चिम बंगालमध्ये होतो, तिस्ता नदी। नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटकला होतो। मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे। जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश म्हणजे भारत। जीवनरेखा सिंचन प्रकल्प जालन्याला आहे। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे, गेंड्यासाठी हे प्रसिद्ध आहे। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीला आहे। जगातील सर्वात लांब नदी नाईल आहे, भारतातील विचारलं तर गंगा आहे। भारताचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर आहे। इंटरपोलचं मुख्यालय हे फ्रान्स हा देश आहे। भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती 1843 मध्ये गृह खातं तयार झालं होतं। माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये भारतामध्ये आला। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हेगला आहे, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय। इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचं नाव मोझाद असं आहे। महाराष्ट्राचे निमलष्करी दल म्हणजे SRPF। महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय मुंबईला आहे। महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने म्हणजे पानझडी वने। भारतातील सर्वात मोठा दिवस असतो 21 जून। अफगाणिस्तान देशाची राजधानी आहे काबूल। केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर। आता भारताचे महत्वाचे भारतीय जनक, भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई। भारतीय क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम। भारतीय महासंगणकाचे जनक विजय भटकर। भारतीय अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर लो होमी भाभा। भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन। भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा। भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादा साहेब फाळके। आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय ओळखले जातात। मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करायला विसरू नका। भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक। भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी। भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी। भारतीय ग्रंथालयाचे जनक SR रंगनाथन। आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पाणी पंचायतीचे जनक विलासराव साळुंखे। भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे। पंचायत राज पद्धतीचे जनक बलवंतराव मेहता। भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा। आर्थिक राष्ट्रवादाचे जनक दादाभाई नवरोजी। मराठी वृत्तसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर। भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज। आधुनिक महाराष्ट्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर। महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक। भारताच्या एकीकरणाचे जनक सरदार वल्लभभाई पटेल। आधुनिक मराठी कवितेचे जनक केशव सूत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018 91 संमेलन बडोदा गुजरातला झालं होतं, याचे अध्यक्ष स्थान भूषवले होते लक्ष्मीकांत देशमुख यांनी। 2019 92 मराठी साहित्य संमेलन यवतमाळ इथं अध्यक्ष होते अरुणा ढेरे। 2020 मराठी साहित्य संमेलन 93 संमेलन होतं उस्मानाबाद, फ्रान्सिस डी ब्रिटो हे अध्यक्ष होते। 2021 मराठी साहित्य संमेलन नाशिक जयंत नारळीकर अध्यक्ष होते। 2022 विचारू शकतात 95 होतं लातूरला अध्यक्ष भारत सासणे। 2023 होणार 96 स्थळ वर्धा अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर। प्लासीचं युद्ध कोणत्या वर्षी झालं? 1757 मध्ये। आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन राय। वेदाकडे परत चला स्वामी दयानंद सरस्वती। पंडित रमाबाईच्या शारदा सदनची स्थापना 11 मार्च 1889। SNDT विद्यापीठ मुंबईची स्थापना महर्षी कर्वे। कामगार संघटनेचे जनक नारायण मेघाजी लोखंडे। डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी। विटाळा विध्वंसक हे पुस्तक कोणाचं आहे? तर गोपाळ बुवा वलंगकर।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली? येवला. इसवी सन 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली मानवेंद्र रॉय. भारतातील पहिला फॅक्टरी ऍक्ट झाला 1881 मध्ये जाहीर. इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला? सेंटलमेंट ऍक्टच्या विरोधात. भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण? अन्नपूर्णा. लोकशाहीवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणून. मुकनायक हे पाक्षिक सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. गांधी आणि आर्यविन यांच्यात करार झाला 5 मार्च 1931. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? ढाकामध्ये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर. सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? रवींद्रनाथजी टागोर. महात्मा गांधीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. तर हे आपण मित्रांनो आजच्या सेशनमध्ये बरेचसे जी के आपण जाणून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.